तालुका शिवसेना प्रमुख स्वर्गीय विजय शालिग्राम मोहोळ तसेच समाजशास्त्राची या विषयाचे प्राध्यापक तथा समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष स्वर्गवासी मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाले. कोविड-19च्या नियमांचे पालन करून हिवरखेड येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील प्रकाश गावंडे होते. तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे श्यामशील भोकळे, तेलारा तालुका शिवसेना उपप्रमुख पुरुषोत्तम पाटील गावंडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हिवरखेड शहर अध्यक्ष उमेश टापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू खान, भाजपा हिवरखेड शहर अध्यक्ष प्रवीण येऊन, प्रहारचे गोपालदादा भुंगळ, भारी बहुजन महासंघाचे सुनील इंगळे, शिवसेनेचे अभिषेक धांडे, संवादचे सतीश इंगळे, युवा मोर्चाचे रवींद्र मानकर, विशाल लाडसरे, सुनील धुरदेव यांची उपस्थिती होती. यावेळी स्वर्गवासी विजय मोहोळ व स्वर्गवासी शताब्दी खैरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात श्यामशील भोकळे यांनी स्वर्गीय विजय मोहोळ यांच्या तेलारा विकास कार्याची माहिती देऊन हिवरखेड तालुका व नगर पंचायत निर्मितीसाठी कसोशीने शासन दरबारी बाजू मांडली होती. तसेच स्वर्गवासी शताब्दी खैरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल यावेळी माहिती दिली. तसेच अभिषेक धांडे व सुनील इंगळे यांनी सुद्धा आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. या सभेचे संचालन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष कुमार राऊत यांनी केले. एमसी न्यूज करिता बाळासाहेब नेरकर.